शिंदेगडातील आमदार लवकरच होणार अपात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांचं मोठं विधान आमदारांच्या अपात्राचे प्रकरण अनेक दिवसापासून सुरू आहे यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर यांनी मोठं भाष्य केलं आहे ते म्हणाले की आमदार अपात्राच्या संदर्भात कारवाई वेगाने सुरू आहे आमदार अपात्राच्या संदर्भात लवकरच सुनावणी सुरू होईल सगळ्या नियमांचे पालन करून आणि संविधानिक तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला जाईल यामध्ये कुठलेही दीर्घ काही होणार नाही राज्यभरात प्रचंड उत्सुकता असलेल्या महाराष्ट्राचे सत्ता संघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत प्रकट शब्दांमध्ये राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते तसेच अपात्र ठरलेल्या सोळा आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील त्यासाठी आता निश्चित कालावधी देण्यात आला आहे त्यावर नार्वेकर यांनी शिवसेनेचे सर्व म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे तसेच ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा पाठवल्या होत्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नारवेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सोळा आमदारांना अपात्रची नोटीस जारी केली होती शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी त्यांनी दिला होता अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी सबळ पुरावे सादर करावे लागणार आहे याशिवाय बंडखोर आमदारांच्या पुराव्यांनी समाधान न झाल्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर हे शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू करू शकतात शिवसेनेच्या मूळ घटनेचा अभ्यास करून यावर निर्णय घेतला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते त्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची मागणी होती त्यावरून शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यासोबत उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा